नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. सोलापूरचा प्रिसिजन उद्योग समूह हा सातास समुद्रापलीकडे पोहोचला आहे. जर्मनी, नेदरलँड, चीन आदी अनेक देशांमध्ये प्रिसिजननं आपलं जाळं पसरवलं आहे. जवळपास 100 मिलियन डॉलर एवढी मोठी उलाढाल, 2500 कर्मचारी आणि अनेक देशामध्ये, अनेक शहरामध्ये प्रिसिजनचा विस्तार झालेला आहे. याच अनुषंगाने हा विस्तार, प्रिसिजनचं टार्गेट काय आहे या संदर्भात आपण प्रिसिजन कंपनीचे कार्यकारी संचालक करण यतीन शहा यांच्याशी विविध विषयावर चर्चा करणार आहोत. प्रिसिजन म्हटलं की सोलापूर असं सगळ्यांना आठवतं. मात्र प्रिसिजनने खूप मोठा विस्तार केला आहे. या विस्तारासंदर्भातच आज प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करणजी यतीनजी शहा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, यस न्यूज मराठीच्या वतीनं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीला आम्हाला सांगा की प्रिसिजन खूप मोठी कंपनी आहे, अनेक देशामध्ये तिचा विस्तार आहे. सध्या प्रिसिजनची आर्थिक स्थिती आणि प्रिसिजनचा डामडोल कुठंपर्यंत पोहोचलेला आहे? आज आपण जिथे थांबलो आहे, आपण एका 45 एकर प्लॉटमध्ये थांबलेलो आहे. ही सुरुवात 1992 माझ्या वडिलांनी केली, यतीन शहांनी केली. त्यावेळेस साधारण 600 कॅम्पशाफ्ट महिना करायचो, 5 लोक होते आणि वर्षाचा टर्नओवर साधारण 3 लाख रुपये होता. आज जर आपण 25 वर्षात झाली त्या कंपनीला, फक्त ह्या 25 वर्षात आजच्या दिवशी आपण मागच्या मार्चमध्ये साधारण 750 कोटी रुपयाचा टर्नओवर केला आणि जगभरात आपले आता प्लांट्स आहेत. जिथे आपण आत्ता आहे, इथे आपले 4 फाउंड्रीज आहेत जिथे कास्टिंग कॅम्पशाफ्ट करतो आणि 3 मशीन शॉप आहेत इथे आपण मशीनिंग करतो कॅम्पशाफ्टचं. सोलापूर अक्कलकोट MIDC सुद्धा आपले 2 प्लांट आहेत, 1 फाउंड्री, 1 मशीन शॉप आहे. आणि टोटल सोलापुरात आपण साधारण 1800 ते 2000 लोकांना एम्प्लॉय करतो इथे साधारण. हे सोडून आपण मागच्या 2 वर्षात खूप एक्सपॅन्शन केलेलं आहे आउटसाइड ऑफ इंडिया. तर तुम्हाला माहिती असेल की आपले चायनात 2 प्लांट जॉईंट व्हेंचर्स होते. त्याच्यानंतर आत्ता आपण नाशिकमध्ये एक कंपनी अक्वायर केलेली आहे, मेमको कंपनी नावाचं आहे, आणि तिथे आपण इंजेक्टरचे पार्ट्स बनवतो. त्यामुळे जे इथे बनवतो कॅम्पशाफ्ट ते पार्ट्स नाही आहेत, वेगळे पार्ट आहेत. गाडीतच लागतात, इंजिनमध्येच लागतात, पण वेगळे पार्ट्स आहेत. ते सोडून आपली जर्मनीत एक प्लांट आहे, तिथे साधारण 200 एम्प्लॉईज आहेत आपले आणि साधारण 150-160 कोटी टर्नओवर तिथे होतो. तिथे पण इंजिनचे वेगळे पार्ट्स बनवले जातात, कॅम्पशाफ्ट काही पार्ट, बॅलन्सिंग शाफ्ट्स एक प्रकार असतो आणि वेगळे प्रिझमॅटिक पार्ट्स पण बनवतो. आणि सगळ्यात जे इंटरेस्टिंग एक नवीन कंपनी जी आम्ही अक्वायर केली आहे ती इमॉस नावाची कंपनी आहे, नेदरलँड्समध्ये, ॲम्स्टरडॅमहून काही 1 तासावर आहे. तिथे आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवतो पूर्णपणे. सो आम्ही जेव्हा विचार केला होता की आम्हाला ई मोबिलिटीमध्ये जायचं आहे किंवा हे जे स्मार्ट मोबिलिटी आपण बघतो आहे इलेक्ट्रिक गाड्या वगैरे, तेव्हा आम्ही विचार केला की आम्हाला कंपोनंट्स नाही मॅन्युफॅक्चर करायचे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी, अख्खी व्हेकल करायची आहे. त्यामुळे जी ही आमची कंपनी आहे तिथे, ती पूर्ण, तुम्ही जर तुमच्याकडे बस, ट्रक किंवा मोठं वाहन असेल कुठलंही, ते आमच्याकडे आणायचं, आम्ही 6 आठवड्यात त्याला पूर्ण इलेक्ट्रिक करून देतो तुम्हाला. सो आता जर तुम्ही बघायला गेला, एक छोटी सुरुवात होती 25 वर्षांपूर्वी, तिथून आपण आता ऑलमोस्ट 800 कोटीला टच करतो आहे. जगभर आपले 2500 जास्ती एम्प्लॉईज आहेत. आपल्याकडे 12-13 जास्ती वेगळे प्रॉडक्ट्स आहेत जे आपण पूर्वी फक्त कॅम्पशाफ्ट करत होतो ते खूप प्रॉडक्ट झालेले आहेत. प्लस आपले 30 जास्ती वेगळे कस्टमर्स आहेत जगभरात. जर तुम्ही इंडियात बघायला गेलात तर टाटा मोटर्स, महिंद्रा, हुंडाई ह्या सगळ्यांना आपण सिंगल सोर्स म्हणून कॅम्पशाफ्ट देतो. जगातल्या 10 पैकी 1 गाडीत आपला पार्ट असतोच कायम. त्यामुळे हे आम्ही प्राऊडली सांगू शकतो की 10% ग्लोबल मार्केट शेअर आहे आपल्या ह्या प्रॉडक्टसाठी. सो इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता पहा, 10% जगातील मार्केट शेअर हा सोलापूरच्या प्रिसिजन उद्योग समूहाकडे आहे. अवघ्या 6 कर्मचाऱ्यांवर 1992 साली सुरू झालेली ही कंपनी आज जगभर विस्तारली आहे. सुभाषजी शहा यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते यतीन शहा यांनी ग्लोबली केलं आणि आता करण शहा जे तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करत आहेत यांच्याकडे एक नाविन्यपूर्ण अनेक कल्पना आहेत. सर, आता आम्हाला सांगा की आता दररोजची कॅम्पशाफ्टचे उत्पादन किती आहे आणि टार्गेट काय आहे? साधारण आपण दररोजचं नाही, मी महिन्याचं सांगू शकतो. साधारण आपण महिन्याला साधारण 7 ते 8 लाख कॅम्पशाफ्ट इकडे प्रोड्यूस करतो कास्टिंग फॉर्ममध्ये आणि त्यातले काही आपण 25% साधारण मशीनिंग करतो.
आपला उद्देश असा आहे की जे मशीन कॅम्पशाफ्ट आहे त्यात जास्ती व्हॅल्यू ॲडिशन असतं, तो पार्ट जो असतो तो डिरेक्टली इंजिनमध्ये असेंबल होतो विदाऊट एनी त्या कस्टमरनी अजून काही काम करावं लागत नाही त्याच्यावर. सो आमचा उद्देश असा आहे पुढे जाता की जास्ती मशीन कॅम्पशाफ्ट्स आम्ही करावे. आज आपण 7 लाख जर कास्टिंग करतो तर त्यातले 1.5 लाख किंवा 2 लाख आपण मशीन करतो. आमचा उद्देश असा आहे की ते 2 लाखाचे 3-4 लाख आपण मशीन करावे. त्यामुळे आपल्याला जास्ती व्हॅल्यू ॲडिशन होईल, जास्ती इथे आपल्याला रेव्हेन्यू वाढेल, प्लस आपल्याला कस्टमरला डिरेक्ट प्रॉडक्ट देता येईल. सो ते आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. जगभरात उद्योग क्षेत्रामध्ये मंदीचं वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये देखील प्रिसिजन कोट्यवधी रुपयाची उलाढाल करत आहे, ती उलाढाल वाढतच आहे, हे नेमकं कशामुळे साध्य झालं? मंदी आहे ह्याच्यात काही डाऊट नाही आहे, पण काय वाटतं आम्हाला की हे सगळं सिक्लिकल आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये एक सायकल असते आणि वर खाली होत राहते. आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मंदीच्या टाईममध्ये आम्ही सगळ्यात म्हणतो की हा टाईम असा आहे की ज्यात तुम्ही चेंज निर्माण करू शकता, ज्यात काहीतरी बदल करू शकता आणि बेटर करू शकता ऑर्गनायझेशनला. आम्ही खूप लकी आहे आणि आमच्या ह्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमुळे, म्हणजे आजच्या दिवसात जर आपण बघितलं, तुम्ही एक आधी प्रश्न विचारला होता, आम्ही इंडियात सोलापुरात राहून आमचे प्रॉडक्ट कुठे कुठे जातात हा एक प्रश्न होता. तर कोरियाला आम्ही सप्लाय करतो, चायनाला सप्लाय करतो, उझबेकिस्तान, युरोपमधल्या सगळ्या कंट्रीज म्हणजे जर्मनी, स्पेन, UK, प्लस ब्राझील, मेक्सिको, कॅनडा, अमेरिका सगळं. त्यामुळे काय आमच्यासाठी हा बेनिफिट कसा आहे की समजा इंडियात थोडीशी इकॉनॉमी स्लो झाली तर अजून कुठेतरी काहीतरी चांगलं चालू आहे, ब्राझीलमध्ये खूप चांगलं चालू आहे, त्यामुळे तो बॅलन्स होतो. ब्राझील जरा स्लो झालं की उझबेकिस्तानमध्ये चालू आहे. सो असा सगळा हा बॅलन्स असल्यामुळे इतक्या डिफिकल्ट टाईम्समध्ये सुद्धा जर तुम्ही आमचे क्वार्टरली मागचे रिझल्ट्स बघितले तर आम्ही साधारण 10-12% ग्रोथ दाखवली आहे अशा टाईममध्ये, कारण की हा डायव्हर्सिफाईड एक पोर्टफोलिओ आहे. आम्ही असं बघतो की कधीकधी जेव्हा काम कमी असतं किंवा मंदीचा टाईम असतो, हा टाईम आम्ही अशासाठी वापरतो की आम्ही स्वतःला इम्प्रूव्ह कसं करू शकतो. वेळ आहे लोकांकडे, लोक तर तेवढेच आहेत, काम थोडंसं कमी आहे, तर आम्ही म्हणतो की सिस्टम्स कसे इम्प्रूव्ह करायचे, प्रोसेसेस कसे इम्प्रूव्ह करायचे, डिसिप्लिन कशी आणायची जास्ती सिस्टममध्ये, की जेव्हा बिझनेस वाढेल आणि तो वाढणारच आहे हे आम्हाला दिसतं, पुढचे 4-5 वर्षांचं प्लॅनिंग करतो आम्ही, असं उद्या आणि परवासाठी नसतं. त्यामुळे आम्हाला जेव्हा माहिती आहे की 2 वर्षांनी हा बिझनेस खूप वाढणार आहे, तर मग आज आम्ही ती तयारी करतो मंदीच्या काळात की त्यासाठी आम्ही आज तयार कसं व्हायला पाहिजे. सो तो आमचा प्रयत्न असतो. जगातील अनेक देशामध्ये प्रिसिजन कंपनी आहे, चीनमध्ये जॉईंट व्हेंचर आहे, तर इतर देशामध्ये जे आपण केलं आहे तिथला काय अनुभव आहे आणि यापुढं प्रिसिजनचं टार्गेट काय, जागतिक लेवलचं? टार्गेट सांगणं थोडं मुश्किल आहे, आम्ही लिस्टेड कंपनी असल्यामुळे ते सांगता येत नाही तुम्हाला रेव्हेन्यूमध्ये. पण नाही, प्रत्येक ठिकाणी जिथे आपले कंपनी आहे आता सगळीकडे वेगळं वर्किंग एन्व्हायरमेंट आहे. ऑब्व्हियसली सोलापुरात एक वेगळं वर्क एन्व्हायरमेंट आहे, नाशिकमध्येच आपण 500 किलोमीटरच लांब आहे पण तिथे लोकांचं थिंकिंग वेगळं आहे, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. जर्मनीत अगदी वेगळी आहे कारण की तिथे जास्ती ऑटोमेशन आहे, जास्ती टेक्नॉलॉजी आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्यात आमचा मोटिवेशन असा आहे, आम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही आमच्या कुठल्याही प्लांटमध्ये जर गेलात, आज तुम्ही सोलापुरात आहात, जर समजा तुम्ही साहेब कधी आमच्या जर्मन प्लांटला आलात तर तिथे आत गेल्यावर तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हे PCLचा प्लांट आहे. हे आमचं मोटिवेशन आहे की ज्या प्रकारचं सिस्टम्स, डिसिप्लिन, प्रोसेस कंट्रोल इथे तुम्हाला दिसतो तो आमच्या जगभरात आम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही की आम्ही एक कंपनी आहे ही टोटल. सो तुम्हाला हा डिफरन्स जाणवायला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. जे आम्ही इथे एक खूप ही आपली कंपनी जी आहे आपण एक खूप फायनान्स ड्रिव्हन कंपनी आहे, ऑल्दो इंजिनिअरिंग कंपनी आहे पण जो सगळा बॅकबोन आहे ह्या कंपनीचा तो फायनान्स ड्रिव्हन आहे, त्यामुळे आपण इतका वाढ करू शकलो आहे. ही जी सेम थॉट प्रोसेस आहे आम्ही ही सगळ्या आमच्या जर्मन कंपनीला, डच कंपनीला, चायनीज कंपनीजला आम्ही थोडं शिकून आमच्या सेम लेवलला आणण्याचा प्रयत्न करतो. एक बिझनेस फॅमिली आणि यूथ आयकॉन म्हणून शहा कुटुंबियाकडे पाहिलं जातं, करण शहा सर आता नेतृत्व करत आहेत. या एकूणच फॅमिलीबद्दल आणि प्रत्येक बिझनेस फॅमिलीबद्दल अनेकांना ऐकायला आवडतं. करण सरांचा दिवस कसा सुरू होतो आणि दररोजचं प्लॅनिंग कसं असतं हेही आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. टिपिकली दिवसाचं प्लॅनिंगपेक्षा मी म्हणतो की महिन्याचं आणि ऑलमोस्ट वर्षाचं प्लॅनिंग ॲडव्हान्समध्येच केलेलं असतं. बऱ्याचशा वेळेस काय आम्ही बघतो, जे डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेसेस आम्ही बघतो फॅमिली रन टिपिकली जेव्हा बघतो तेव्हा असं दिसतं की ओनर्स प्रमोटर्स जे असतात ते ऑफिसमध्ये येऊन मग म्हणतात की अरे आज काय चाललं आहे आणि आज काय करायचं आहे, कुठली आग बुजवायची आहे आज, हे असं बऱ्याचदा आम्हाला बघायला मिळतं बाहेर. आमच्याकडे एक सिम्पल हे आहे, फिलॉसॉफी आहे आमची की
आमचा प्रत्येक दिवस प्रत्येक मीटिंग प्लॅन्ड असते. जर तुम्ही बघायला गेलात माझं किंवा माझ्या वडिलांचे सुद्धा, आम्ही कुठल्या दिवशी महिन्यातनं कुठल्या आठवड्यात MFT जी आमची जर्मन कंपनी आहे त्याचा बिझनेस रिव्ह्यू कधी घेणार आहे, इथल्या फाउंड्रीचा बिझनेस रिव्ह्यू कधी घेणार आहे, HR रिव्ह्यू कधी घेणार आहे, हा सगळा प्लॅन्ड असतो. सो अनलेस एक इमर्जन्सी सिच्युएशन असली, त्याशिवाय रोज ऑफिसला आल्यानंतर मी काय करू किंवा आजचं काय आहे हे कधी नसतं. जनरली पूर्ण प्लॅन्ड असतं, मिनटाला प्लॅन्ड असतं. आमचे लोकं जे इथे असतात ते येऊन पेपर्स प्रेझेंट करतात, आम्ही रिव्ह्यूज करतो आणि टू द पॉईंट शार्प ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळे डिस्कशन्स असतात आमचे. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून साधारण 6 वाजल्यापर्यंत जेव्हा मी इथे असतो किंवा माझे वडील असतात, जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत नसतो, जे आम्ही महिन्यातनं ऑलमोस्ट 15 दिवस ट्रॅव्हल चालू असतो कंपनीज जगभर असल्यामुळे, पण जनरली प्लॅनिंग खूप स्पेसिफिक असतं. सो असं खूप कमी बघायला मिळेल तुम्हाला की काय काय चालू आहे. जर तुम्ही आमच्याबरोबर एक अख्खा दिवस स्पेंड केला तर तुम्हाला बघायला मिळेल की हे ऑलरेडी प्लॅन्ड आहे. आमच्याकडे जी टीम आहे पूर्ण, ती त्यांना खूप चांगले रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहेत, ते खूप स्वतःच्या ओनरशिपनी काम करतात. आज जर तुम्ही बघितलं आमच्याकडे ह्या पूर्ण 45 एकर्सवर एक जनरल मॅनेजर आहेत जे पूर्ण फाउंड्री बघतात, एक जनरल मॅनेजर आहेत जे पूर्ण मशीनिंग बघतात. दे आर फुल्ली रिस्पॉन्सिबल अँड हॅव फुल ओनरशिप फॉर दिस ॲक्टिव्हिटी. त्यामुळे जर त्यांच्याकडे काही होत असेल तर ते आम्हाला सांगतात, पण डिसिजन स्वतः घेतात शेवटी आणि अथॉरिटेटिव्हली घेतात आणि आम्हाला सांगतात की 1, 2, 3 ऑप्शन्स होते, आम्हाला हे सगळ्यात चांगलं वाटतं, तुम्हाला काय वाटतं. इथपर्यंत आमचं प्रोसेस ड्रिव्हन प्लॅनिंग असतं आणि असं नाही आहे की बघू आज काय करायचं आहे आणि ह्या सिच्युएशनचं काय करायचं आहे. करण शाह सर हे जवळपास 30 हून अधिक देशामध्ये फिरलेले आहेत, त्यांचं शिक्षणही परदेशात झालेलं आहे, त्यामुळं त्यांना एक ग्लोबल व्हिजन आहे. एकूणच ह्या सर्व सिच्युएशनकडं ते कसं पाहतात हे देखील जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. सर एकूण देश सगळं फिरल्यानंतर कुठलं ठिकाण आपल्याला आवडलं, कोणता देश आवडला आणि बिझनेस इंडस्ट्री ग्रो होण्यासाठी काय गरजेचं आहे आपल्याला काय वाटतं? खूप ट्रॅव्हल करतो आम्ही, दोन्ही कामासाठी आणि सुट्टीसाठी किंवा वेकेशनसाठी. वर्क ट्रॅव्हल जिथे कुठे आम्हाला नेतं तिथे आम्ही जातो, वेदर चायना आहे, कोरिया आहे, उझबेकिस्तान आहे, रशिया आहे, जिथे कुठे काम असतं तिथे आम्ही जातो. आणि ॲटलिस्ट मी आणि माझे वडील किंवा जे मॅनेजमेंट टीम आहे आमची अख्खी, आमचं हा कायम मोटिव्ह असतो की जिथे कुठे आम्ही जातो, मोठ्या मोठ्या कंपन्यांना जातो, जनरल मोटर्स, फोर्ड, BMW, मर्सिडीज, अशा सगळ्या आमचे कस्टमर्स आहेत. प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा जातो तेव्हा काही ना काहीतरी शिकतो ह्या लोकांकडनं. आणि सगळे लोकं वेगळं करतात, आता टोयोटा जपानमध्ये आहे, त्यांचं थिंकिंग वेगळं आहे, काम करण्याचा पद्धत वेगळी आहे पूर्ण. वेरॅज जर्मन्सची खूप वेगळी आहे, अमेरिकन्सची खूप वेगळी आहे. आता मी अमेरिकेत शिकलो आहे, जर्मनीत पण काम केलं आहे, आमचे कस्टमर्स इथे. सो आम्ही इथे काय करतो की सगळ्यांचं जे बेस्ट क्वालिटीज आहेत ते आम्ही घेतो आणि इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेव्हा आमचे कस्टमर इथे येतात तेव्हा ते म्हणतात अरे आमच्यासारखंच वाटतं आहे हे अगदी, तोच तर मोटिव्ह आहे की आम्ही सगळं तुमच्याकडनं बेस्ट गोष्टी शिकलो आहे सगळ्यांकडनं. प्लस आमचे स्वतःचे जे बिलीफ्स आहेत की जर तुम्ही इथे येऊन बघितलं की हाऊसकीपिंग, डिसिप्लिन, प्रोसेस हे सगळे टॉप ड्रिव्हन आहेत, हे ओनर ड्रिव्हन आहेत कम्प्लिटली आणि हे ह्याला कुठे काय म्हणायला पाहिजे ह्याला कुठे डिव्हिएशन नाही चालत, त्यामुळे ते आमचे बिलीफ्स आहेत आणि काही कस्टमरकडनं शिकलेले गोष्टी आहेत. सो हे असं एज अ कॉम्बिनेशन हा तुम्हाला इथे आमच्या प्लांट फ्लोअरवर दिसतो. पण जर तुम्ही इवन फ्रॉम अ वेकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, आता खूप फिरलो आहे मी अख्खा युरोप, अमेरिका, सगळीकडे फिरलो आहे. आणि जर तुम्ही मला विचारलं, माझ्या पेरेंट्सला, माझ्या वाईफला, सगळ्यांना आम्हाला खूप फिरायला आवडतं. काही काही जणं आम्हाला म्हणतात की तुम्ही कामासाठी इतकं फिरता ऑलरेडी, अजून कसं तुम्ही फिरू शकता. पण आय थिंक त्याच्यातनंच एक इन्स्पिरेशन मिळतं, त्यातनंच एक एनर्जी मिळते, एक मोटिवेशन मिळतं. कारण की प्रत्येक वेळेस बाहेर गेलं ना काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आमचा एक क्लिअर फंड आहे की आम्ही जेव्हा बाहेर जातो आम्ही इंडियन जेवण खात नाही तिथे, आम्ही जास्ती करून तिथले लोकल गोष्टी करतो. कारण की बाहेर जेव्हा जातो ना तिथे मेन काय आहे, फूड इज डिफरंट, कल्चर इज डिफरंट, लँग्वेज इज डिफरंट, पीपल आर डिफरंट. जर तिथे जाऊन आपल्यासारख्याच गोष्टी केले मग का गेलो तिथे. त्यामुळे तिथले लोकल ट्रेडिशन्स जे आहेत ते आम्ही एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रकारे आमचं शिक्षण वाढतं. एंड ऑफ द डे काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि त्याशिवाय काय मग, दॅट इज द मोटिवेशन. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं, केल्याने देशाटण येते शहाणपण. ही करण शहा फॅमिली असेल किंवा यतीन शहा सर असतील किंवा सुहासिनी मॅडम असतील, खूप देश फिरतात,
जे जे चांगलं आहे ते सोलापूरकरांना देण्याचा प्रयत्न करतात. आपण एवढं डिव्होशनली फिरता, अनेक आव्हानं फेलता, अनेक अडचणींना तोंड देता, असं असताना आपण फॅमिलीला खूप कमी वेळ देतो, त्यावेळी घरची तक्रार काय नसते. चांगली गोष्ट अशी आहे की आम्हाला सगळ्यांना हे आवडतं हे करणं, त्यामुळे तक्रार अशी फार नसते. पण एक प्रयत्न आमचा नेहमी असतो की आम्ही चौघं, म्हणजे माझे आई वडील आणि माझी वाईफ एकत्र चौघं घरी असणं हे कमीच होतं, कारण की सगळे ट्रॅव्हल करत असतो. पण जेव्हा असतो तेव्हा आम्ही एक नक्की करतो की जे डिनर टाईम असतो तो आम्ही एकत्र कायम जेवतो, त्यानंतर गप्पा मारत एकत्र बसतो. ट्रॅव्हलसुद्धा आम्ही बऱ्याचदा एकत्र करतो, कारण की तोच एक टाईम आहे जो आम्हाला क्वालिटी टाईम एकत्र स्पेंड करण्याचा चान्स मिळतो आम्हाला. आणि असं नाही आहे की आम्ही बिझनेस डिस्कस करत नाही, कारण की असं बरेच जणं म्हणतात की अरे डिनर टेबलवर बसून बिझनेस नाही डिस्कस करावा. पण आमचं म्हणणं आहे का नाही, कारण की आपण सगळे त्याच्यानीच कनेक्टेड आहोत. माझे पेरेंट्स ह्याच बिझनेसमध्ये आहेत ज्या मी आहे, माझ्या वाईफचा एक सेपरेट बिझनेस आहे त्यात मीसुद्धा काही इन्वॉल्व्ड आहे. सो बऱ्याचदा त्या चर्चा होतात, आणि जेव्हा तुम्ही ऑफिस टेबलवर नाही आहात आणि घरी आहात तेव्हा वेगळ्या आयडियाज येतात, वेगळं काहीतरी डिस्कशन येतं. त्यामुळे तो टाईम आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो की जो फॅमिलीबरोबर स्पेंड करता येईल. आणि आम्ही प्रयत्न करतो की डिस्पाईट आमचे सगळे बिझी शेड्यूल्स असतानासुद्धा आम्ही प्रयत्न करतो की किती जास्ती टाईम स्पेंड करता येईल तो प्रयत्न करतो. सगळ्यापेक्षा वेगळं काम प्रिसिजन उद्योग समूहानं केलं आहे. यतीन शहा सर असू दे किंवा सुहाशिनी शहा मॅडम असू दे, प्रत्येकासाठी काहीतरी दिलं पाहिजे असं या दोघांचा मोटो आहे. या संदर्भात आपण करण शहा सरांना विचारूया की आपल्या आई वडिलांकडून नक्की आपल्याला काय शिकवण मिळाली. लहानपणापासून मी ह्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो झालेलो आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी हा बिझनेस चालू केला जेव्हा मी 2 वर्षाचा होतो. आणि तो जो पूर्ण डेव्हलपमेंट आहे, जसं मी आधी बोललो 600 कॅमशाफ्टपासून साधारण 1,00,000 कॅमशाफ्ट आम्ही आता करतो, हा पूर्ण जर्नी मी बघितलेला आहे. त्यामुळे खूप काही शिकायला मिळतं माझ्या वडिलांकडनं आणि आईकडनं. आणि मी काही एक्झाम्पल्स देतो की माझ्या वडिलांकडनं हे नेहमी शिकलो आहे की ब्लॅक अँड व्हाईट विचार करणं, कधी ग्रे नाही, की येस ऑर नो ह्या प्रकारचा विचार करणं, मेंटली कंपार्टमेंटलाइज करणं गोष्टी. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आजच्या दिवसात आमच्याकडे आता 4 कंपनीज आहेत जगभर आणि कायम वेगळे इश्यूज चालू असतात. दिवसभराचं जर तुम्ही आमचं प्लॅनिंग बघितलं तर 1/2 तास इमॉसवर बोलतो आम्ही. तो इश्यू संपला की तो विसरायचा, त्यानंतर नेक्स्ट टॉपिकला जायचा, तो विसरायचा, आणि एंड ऑफ द डेला आपण समरी करू शकतो. पण जर मिक्स करत गेलो आपण गोष्टी तर काहीच काम होणार नाही. हे जे कंपार्टमेंटलायझेशन ऑफ माइंड आहे हे मी माझ्या वडिलांकडनं शिकलो. ऑब्व्हियसली जे हे तुम्ही इथे दिसतीये तुम्हाला डिसिप्लिन आणि हाऊसकीपिंग हे एक पॅशन आहे माझ्या वडिलांचं. इवन द जे गार्डनिंग आणि तुम्ही पूर्ण इथे सगळं बघता, ग्रीनरी बघता, ही त्यांची पॅशन आहे. ही मी लहानपणापासून बघत आलो आहे, घरी पण बघत आलो आहे, त्यामुळे ते ती कुठेतरी माझ्यात पण आहे. सो हे मी माझ्या वडिलांकडनं हे सगळे गोष्टी ऑब्व्हियसली शिकलेलो आहे. माझ्या आईकडनं मी हे कायम शिकतो की शी इज अन ऑलराऊंड पर्सन. शी इज अ डॉक्टर, शी इज अ लॉयर, शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट. सगळं तिने काही केलेलं आहे इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. मी जन्मल्यानंतर लॉयर झाली ती इनफॅक्ट. सो हे एक सिम्पल जे शिकलो आहे मी, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की कायम शिकत राहणे आणि लर्निंग नेवर स्टॉप. शी हॅज ऑलवेज टोल्ड मी दिस. सो आजच्या दिवसातसुद्धा शी इज स्टील प्रॅक्टिसिंग, शी स्टील ट्राईंग टू स्टडी लॉ. अजून पुढचा लॉ शिकतायत आणि टॅक्सेशन वगैरे, त्यामुळे ते कायम शिकत राहणं. आणि सेकंड थिंग इज हर काइंडनेस आणि त्यांचं जे सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कायम बघायला मिळते. आणि म्हणून आपण बघतो की फाउंडेशनच्या द्वारे आपण किती ह्या सोसायटीसाठी आपण करण्याचा प्रयत्न करतो, बिकॉज तो एक खूप डीप कनेक्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण इथे कॅम्पशाफ्ट बनवतो आणि बाहेर जगात जगभरात विकतो, आपला आणि सोलापूर सिटीचा खरा कुठला कनेक्ट राहत नाही, कारण की आम्ही काही घेत नाही इथून आणि काही विकत नाही इथे. फक्त काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की इथल्या लोकांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. इथल्या 2,000 लोकांमुळे, इथल्या टीममुळे हे सगळं आज आपण बघतो आहे. तर आम्ही कसं परत देऊ शकतो ह्या सिटीला, ज्या सिटीने आम्हाला इतकं सगळं दिलेलं आहे, ह्या आम्ही फाउंडेशनमधनं आम्ही प्रयत्न करतो. आणि आमचे 5 फोकस एरियाज आहेत, मेनली हेल्थ आणि एज्युकेशन. त्यात तुम्ही बघितलेलं आहे साधारण 150 क्लासरूम्समध्ये आम्ही डिजिटल लर्निंग किट्स दिलेले आहेत. आम्ही सिव्हिल हॉस्पिटलसाठी बरंच काम करतो, हेल्थकेअरमध्ये अजून विमेन्स हेल्थमध्ये काम करतो, आर्ट्स अँड कल्चर गप्पा प्रोग्राम तुम्ही बघता, किंवा संगीत महोत्सव किंवा फिल्म फेस्टिवल. सो हे जे वेगळे प्रोग्राम्स आहेत ह्यातनं आम्ही एक सोसायटीला कल्चरली अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो.
आणि ह्यात माझा जरी डेली हे नसला, कॉन्ट्रीब्युशन नसला, तरी माझ्या आईंबरोबर आणि वडिलांबरोबर आणि आमची फाउंडेशनची जी टीम आहे अख्खी, त्यांना सपोर्ट जितका करू शकतो मी इन टर्म्स ऑफ आयडियाज किंवा कुठले प्रोग्राम्समध्ये असणं, प्रेझेन्स असणं, हे मी प्रयत्न करत असतो कायम. सी एस आर म्हणजे काय? तर लोकांच्या उपयोगासाठी काय उपयोगी पडेल अशी संस्थात्मक कामं करणं, जे की प्रिसिजननं बऱ्याच वर्षापासून ते एक सामाजिक उत्तरदायित्व सांभाळलेलं आहे. शहर जिल्ह्यातल्या अनेक शाळांना स्मार्ट किट देणं असेल, शिक्षकांना ट्रेनिंग देणं असेल, प्रिसिजन गप्पासारखे अनेक चांगले कार्यक्रम घेणं असेल, संगीत महोत्सव घेणं असेल, असे अनेक कार्यक्रम प्रिसिजननं केलेत. तर हा जो एवढा मोठा निधी आपण खर्च करताय, या संदर्भात आपल्याला वाटत नाही का आपण खूप खर्च करतोय, किंवा ह्याच्यातून काय फीडबॅक असा येतोय असा? नाही, आम्हाला तर खर्च तर कधीच वाटत नाही. हा आम्हाला कायम इन्व्हेस्टमेंट आहे, ही एक लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, आणि आम्ही ह्याचा कधी असा रिटर्न नाही मागत आहे. आम्हाला फक्त एवढं आहे की ज्यांच्यावर हा खर्च होतोय त्यांचा बेनिफिट व्हावा. आता आम्ही जेव्हा साधारण म्हणतो की जर 150 क्लासरूम्समध्ये आम्ही आहे, त्याचा अर्थ असा आहे की 10 ते 15 हजार विद्यार्थ्यांपर्यंत एक काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी पोचतीय. ते टॅब्सवरती शिक्षण घेत आहेत आज, जे मला पॉसिबल नव्हतं प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा 15 वर्षांपूर्वी. सो हा एक आमच्यासाठी एक छान गर्वाचा भाग आहे की ह्या मुलांना ह्या टाईपचं एज्युकेशन मिळतं आहे. हेल्थ सिस्टम जी आहे, बऱ्याचशे टेक्नॉलॉजी किंवा फॅसिलिटीज अव्हेलेबल नव्हते जे सोलापुरात, ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे जिथे पॉसिबिलिटी नव्हती पूर्वी. त्यामुळे हे आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून, म्हणजे खर्च तर बघतच नाही आम्ही. हा सगळ्यात एक जो महत्त्वाचा पार्ट आहे आमच्या फाउंडेशनचा, जो टिपिकली नसतो, जो आम्ही खूप करतो, इज द फॉलोअप. म्हणजे एकदा जो इन्व्हेस्टमेंट केली किंवा एकदा एक किट दिला कोणाला किंवा एकदा एक डायलिसिस वॉर्ड करून दिला, आमचं काम फक्त देणं नाही आहे. ते सगळ्यात सोपं काम आहे ॲक्च्युली. काहीतरी दिलं कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूशनला आणि झालं काम, हे नाही आहे. आम्ही कॉन्स्टंट फॉलोअप ठेवणे, आणि हे जे आम्ही तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याचा तुम्ही किती उपयोग करताय, आणि जर उपयोग होत नसेल तर मे बी जे आम्ही दिलंय त्यात काहीतरी चुका असतील, फीडबॅक आम्ही घेऊन त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो कॉन्स्टंट फॉलोअप आहे आमची टीम पूर्ण करत असते. एक चांगलं एक्झाम्पल आहे ई लर्निंग किट, जी 4 वर्षांपूर्वी एक मोठा प्रोजेक्टरचा स्क्रीन, त्याच्यावर एक IR कॅमेरा, मग खूप म्हणजे भलतं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते. आज 4 वर्षात एक फक्त TV येतो, आता स्मार्ट TV आहे, अँड्रॉइड बेस्ड आहे, फोन वापरल्यासारखा आहे. हा फीडबॅक आम्हाला शाळेंकडनं मिळतो, शिक्षकांकडनं मिळतो, तो आम्ही इन्कॉर्पोरेट करतो. जर आमचा फॉलोअप नसला असता, आजही आम्ही बहुतेक प्रोजेक्टर स्क्रीन करत असलो असतो जो बरोबर नसला असता. सो हे एक आहे. आणि एक अजून एक जर फाउंडेशनचं बोलायला गेलं तर एकचं सोल्युशन बेस्ड अप्रोच, नॉट ए काहीतरी देणं हे नाही आहे. जसं मी एक एक्झाम्पल दिलं की अंध लोकांना आम्ही हेल्प करतो, सगळ्यात सोपं हेल्प काय आहे? फूड देणं, कपडे देणं, शेल्टर देणं, हे नाही. हे काय सोपं आहे, आम्ही काय करतो, ह्या लोकांना अपस्किल कसं करायचं, ह्या लोकांना लाईफसाठी तयार कसं करायचं की ज्यांना बाहेर जाऊन जॉब्स मिळू शकतील, स्वतःच्या पायावर उभे राहून ते कमवू शकतील आणि मग पुढे स्वतःची लाईफ करू शकतील. सो असे प्रयत्न आमचे असतात, कुठल्याही फील्डमध्ये असो ते आमचे प्रयत्न असे असतात की माणसाला अशी मदत व्हावी की ते स्वतः आपल्या पायावर थांबून काम करू शकतील. कारण सर, आपण परदेशातही शिकलात, आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आणि परदेशी शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल जाणवतो, किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काय बदल केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? मी अमेरिकेत इंजिनिअरिंगसुद्धा शिकलो आहे आणि मग MBA पण अमेरिकेतच केला. तर मी दोन्हीमध्ये थोडासा फरक काय जाणवतो मी तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंगमध्ये माझे बरेचसे फ्रेंड्स इथे, त्यांनी इंडियामध्ये इंजिनिअरिंग केलं आणि तिथलं जे आहे, आमचा जे पूर्ण अप्रोच होता हा कम्प्लीट एक प्रॅक्टिकल अप्रोच होता. खूप कमी थिअरीवर फोकस होता, ऑफकोर्स थिअरीवर होता कारण की तिथून बेसिक फंडामेंटल शिकतो आपण, पण प्रॅक्टिकल अप्रोच एक खूप इम्पॉर्टंट होता. एक काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला जर द्यायचे असले तर आम्हाला एक इंटरनल कंबशन इंजिन हे कसं चालतं ह्याच्यावर एक कोर्स होता. टिपिकली इतकं बुक दिलं असतं आणि म्हणलं असतं हा पिस्टन, हा कॅमशाफ्ट, हे क्रँकशाफ्ट, हे असं. आम्हाला एक फोर्डनी आम्हाला एक इंजिन दिलं जे आम्ही लॅबमध्ये आणलं, आम्हाला नट बोल्ट सगळे उघडून ते पूर्ण इंजिन डिसअसेंबल करायला लावलं आणि मग पूर्ण असेंबल करायला लावलं परत. आणि ते करत असताना त्या प्रोफेसरनी शिकवलं, हे तुम्हाला दिसतं आहे का आता आत काय चाललं आहे, कसं होतं आहे हे सगळं. त्यामुळे ते जे नॉलेज आहे ते मला अजून कुठे मिळू शकलं नसतं. आणि आता जर तुम्ही मला विचारलं की ह्या इंजिनचा हा पार्ट कसं चालतो, मला अजूनसुद्धा ते व्हिज्युअल आठवतं आहे.
त्यामुळे जे व्हिज्युअल थिंकिंग आहे किंवा जे प्रॅक्टिकल अप्रोच आहे हा तुम्ही कुठेही म्हणजे तुम्ही थिअरीतनं शिकू शकत नाही. अजून एक जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती जी मी कायम म्हणतो की कन्सिस्टन्सी इन लर्निंग. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली जी ब्रिटिश सिस्टम आहे जुनी त्यात कसं असतं की तुम्ही अख्खा वर्ष कॉलेजमध्ये असता, मग तुम्हाला एक 3 आठवड्यांची प्रेपरेटरी लीव असते, त्यात तुम्ही सगळं रटता हाच शब्द वापरेन मी, आणि मग तुम्ही एक्झाममध्ये ते उतरून येता आणि त्या मिनिटाला विसरता सगळं. आमच्याकडे डिफरन्स असा होता की दर 3 आठवड्याला तुम्हाला एक्झाम असते, दर आठवड्याला होमवर्क असतो, एंड ऑफ द सेमेस्टरला फायनल एक्झाम असते. तर ह्या 3-3 आठवड्यांचे जे एक्झाम असतात हे तुमच्या फायनल स्कोरचे 50% त्यात आहेत. सो असं होऊच शकत नाही की तुम्ही अख्खा वर्ष अभ्यास केला नाही आणि फायनलमध्ये खूप भारी करून आलात आणि तुम्ही ए मिळवला किंवा पास झाला, होऊच शकत नाही. त्यामुळे आजसुद्धा जर मला तुम्ही कधीतरी इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी शिकवलेलं विचारलं, मला थोडंफार आठवतं अजून, कारण की ते दर 3 आठवड्याला मला कॉन्स्टंटली कोणीतरी घासलं आहे आणि त्याशिवाय ते होत नाही. सो ते अनफॉर्च्युनेटली इथे होत नाही आणि आय विश की त्या टाईपची सिस्टम जास्ती इथे फॉलो झाली असती. हे इंजिनिअरिंगमध्ये झालं. MBA करत असताना खूप डिफरंट एन्व्हायरमेंट होतं. ऑब्व्हियसली जगातली सगळ्यात बेस्ट बिझनेस स्कूल आहे हार्वर्ड. तिथे 900 स्टुडंट्स होते टोटल, दर क्लासमध्ये साधारण 90 स्टुडंट्स. ग्रेट पार्ट त्याचा असा होता की ते 90 स्टुडंट्स कोणीही एकसारख्या बॅकग्राऊंडचे नव्हते. सो माझ्यासारखे इंजिनियर्स अजून 2-3च क्लासरूममध्ये, बाकीचे डॉक्टर्स, लॉयर्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स, प्रायव्हेट इक्विटी, खूप खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे लोकं. त्यामुळे एका प्रॉब्लेमला तुम्ही किती पर्स्पेक्टिवनी बघू शकता हे तिथे जाणवतं. कारण की कसं होतं, कधी कधी आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असते, आपण अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करतो, आपल्याला काय वाटतं सगळं आपण जे विचार करतो आहे तीच उत्तर दिशा, ती कशी नाही आहे हे जाणवलं तेव्हा. कारण की एक तुम्हाला साधा एक्झाम्पल देतो, एक केस होती ज्यात आम्हाला आणि सगळे आमचे जे बेस्ट पार्ट जो होता की आमचा एव्हरी क्लास हा एका केसनी शिकवायचे आम्हाला, रिअल केस, खोटी केस नाही, जी खरी दुनियात झालेली आहे कुठेतरी. ती काय करायचे, त्या कंपनीबद्दल थोडी माहिती देणार आणि ते एका पॉईंटला थांबवतात आणि मग ते म्हणतात की आता करण शाह तुम्ही ह्या क्लासमध्ये बसलाय, तुम्ही ह्या कंपनीचे CEO आहात, तुम्ही काय केलं असतं ह्या सिच्युएशनमध्ये. एक्झाम्पल देतो, एक कंपनी बंद पडत होती, ती सगळी प्लांट वगैरे बंद करायचं होतं. सो आता काय करायचं असं प्रोफेसरने विचारलं. मग इंजिनियर जो असतो क्लासमध्ये तो म्हणतो की अरे हे सगळे मशीन्स तर कामाचे येतील, हे आपण वापरूया दुसरीकडे. जो डॉक्टर आहे तो म्हणतो अरे पण थोडा सेन्सिटिव्ह, तो म्हणतो की हे लोक सगळे जे आहेत त्यांचं आपण काय करणार. जो बँकर आहे तो म्हणतो विकून टाकू सगळं, चला पटकन निघूया इकडून. लॉयर म्हणतो हे जे लीगल इम्प्लिकेशन्स काय आहेत हे आपण विचारच करत नाही. त्या 90 लोकांमुळे आणि जगातले सगळ्यात स्मार्टेस्ट 90 लोक आहेत ते, त्यांच्यामुळे एक कम्प्लिटली डिफरंट अँगल विचार करायला मिळतो बिझनेसचा, जो आपण टिपिकली विचार करत नाही. आणि तो मी बऱ्याचदा इथे अप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो की ॲज अ ओनर किंवा ॲज अ डिरेक्टर हिअर इन दिस कंपनी, की मी किती वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी विचार करायला पाहिजे एखादं डिसिजन घेण्याच्या आधी. सो ही जी मेथडॉलॉजी ऑफ टीचिंग आहे ही आपल्या बिझनेस स्कूल्समध्ये अजूनसुद्धा कमीच आहे. IIMs वगैरे आहे ऑब्व्हियसली, बट टिपिकली नाही आहे. आणि मी कायम म्हणत असतो, भेटतो लोकांना, शिक्षकांना किंवा स्टुडंट्सला, की तुम्ही ऑनलाईन जाऊन हे इझिली सगळं ॲक्सेस करू शकता हे इन्फॉर्मेशन. हे केस स्टडीज जे आहेत हार्वर्डचे वगैरे ते तुम्ही वाचा, शिका, खूप खूप सारं आहे शिकायला. त्यात प्रिसिजनने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळी शिस्त, एक वेगळं कल्चर निर्माण केलं आहे. काय नेमका हा प्रिसिजनचा DNA आहे हे आपण करण शाह यांच्याकडून जाणून घेऊया. प्रिसिजन कल्चर जे आहे हे आमच्या एम्प्लॉईजच्या असं रक्तामध्ये आता गेलेलं आहे. सो तुम्हाला सगळीकडे दिसेल ह्या प्लांटमध्ये तुम्ही कुठेही फिरलात तरी. ह्या कल्चरचे हायलाईट्स जर तुम्ही म्हणले काय आहेत, 1 डिसिप्लिन, हाऊसकीपिंग, पंक्चुॲलिटी. तुम्ही बघता आमच्या गप्पा 6:25 म्हणजे 6:25, टायमाशीर सगळं करणं. हे इथे तुम्ही सगळे जे क्लेनलीनेस बघताय, तुम्हाला आता वाटणार नाही की आपण एका फाउंड्री एन्व्हायरमेंटमध्ये थांबलो आहे. हे सगळं सोडून एक सगळ्यात इम्पॉर्टंट आमच्यासाठी आहे की एक खूप स्ट्रॉंग कस्टमर फोकस. जेव्हा मी कस्टमर फोकस म्हणतो तेव्हा मी म्हणतो की जर आमच्या कस्टमरकडनं आम्हाला कधीही एक कंप्लेन आली, कितीही वाजलेले असू दे, रात्रीचे काही असू दे, 24 तासात एक पहिले आमचा रिस्पॉन्स जातो त्यांना, 7 दिवसात पहिले त्यांचं करेक्टिव्ह ॲक्शन जातं हा, आणि एका महिन्यात आम्ही पूर्ण सोल्युशन देतो त्या कस्टमरला की आमचं काय चुकलं आणि आम्ही कसं करेक्ट करतो. सो कायम पल्स आमचं कायम बिझनेसवर असतो की हे कस्टमरला काय पाहिजे, काय काय चाललं आहे. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजीला ॲडॉप्ट करत राहणे.
आज आम्ही फक्त चिल्ड कास्ट आयन नाही, डक्टाईल आयन कॅम्पशाफ्ट, असेंबल्ड कॅम्पशाफ्ट, बॅलन्सर शाफ्ट, वेगळे वेगळे टाईपचे कंपोनंट्स बनवतो एका कंपनीमध्ये. हे आम्ही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व करत गेलेलो आहे. अजून एक इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आर कल्चर इज द ट्रान्सपेरन्सी. आमचं एक हे आहे फिलॉसॉफी आहे की जे काय असेल इन्फॉर्मेशन, गुड बॅड ऑर अगली, आम्ही प्रेझेंट करतो. सो आमच्या जर बोर्ड जर तुम्ही बघितले तर जर कुठलेही कस्टमर इश्यूज असले किंवा लोकल प्रॉब्लेम्स असले किंवा काही चांगलं असलं आणि वाईट असलं सगळं आम्ही दाखवतो कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा. सो एक कल्चर आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि अजून एक आहे जो फायनान्शियल डिसिप्लिन आहे, जे आम्ही आधी म्हणलं की आम्ही कंपनी खूप फायनान्शियली ड्राईव्ह करतो. जर तुम्ही हे मागचे जर तुमच्या बॉक्सेस बघितले, एक कारण आहे की हे सातच लाईनमध्ये बॉक्सेस ठेवलेले आहेत. एक कारण आहे की इतकेच इन्व्हेंटरी आम्ही ठेवतो, इतकेच लोक आहेत. ह्या सगळ्याला एक फायनान्शियल डिसिप्लिन आहे, हे जी टॉप ड्रिव्हन आहे कम्प्लिटली, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या कल्चरसाठी. करण शहांच्या पत्नी मयुरा या देखील बिझनेस सांभाळतात. या देखील वारंवार मीटिंग घेणं असेल किंवा बिझनेस सांभाळणं असेल, ह्या मोठ्या हिमतीनं हा डामडोल सगळा सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल करण शहा यांच्या काय भावना आहेत ते आपण ऐकूया. माझी वाईफ मयुरा जस्ट लाईक मी, ती पण अमेरिकेत शिकली आहे मागचे 8-10 वर्ष. ती पण इंजिनिअरिंग शिकली आहे, त्यानंतर प्लेन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायची ती, आणि मग तिने पण एक MBA-सारखा प्रोग्राम केला होता बॉस्टनमधनं. आता तिचा स्वतःचा एक फॅशन ब्रँड ती चालवते, तिने चालू केलेला एक वर्षापूर्वी साधारण. आणि तिचा हे पूर्ण मोटिवेशन ह्यात असं आहे की सस्टेनेबल मटेरियल्स प्रॉडक्ट्स बनवून ती विकते, आणि साधारण ते युरोपमधनं सगळे प्रोक्युअर करते. आणि मटेरियल्सचं एक्झाम्पल दिलं तर फिशची जी स्किन असते जी वेस्ट असते खरं, त्याचं लेदर बनवून ती बॅग्स बनवते. त्याची पायनॅपलचे जे लीव्स असतात त्याचं लेदर बनवून ती बॅग्स बनवते. सो सस्टेनेबल फॅशन जे म्हणतो आपण त्याच्यात तिचा खूप आता चालू आहे. आणि स्टार्ट आहे ही जस्ट, पण आत्तापर्यंत तिला खूप चांगलं विजिबिलिटी मिळाली आहे ह्या बिझनेसमध्ये. आणि माझा त्या बिझनेसमध्ये रोल असा आहे की फक्त मी तिला एक सपोर्टिंग रोल आहे, थोडं फायनान्ससाठी मदत करतो किंवा लोकांना हे ते, जस्ट अ सपोर्ट रोल. पण अदर वेमध्ये सुद्धा ऑल्दो ती फाउंडेशनमध्ये किंवा प्रिसिजन कॅम्पशॉपच्या कोर बिझनेसमध्ये पूर्णपणे इन्वॉल्व जरी नसली तरी एक खूप छान सपोर्ट सिस्टम आहे माझ्यासाठी, एक साऊंडिंग बोर्ड आहे. बऱ्याचदा काय होतं की खूप डिसिजन्स असतात जे आपण घेतो बिझनेससाठी किंवा जे कधी कधी सगळ्यांबरोबर डिस्कस करता येत नाहीत, तर अशा टाईमला मयुरासोबत मला ते एक डिस्कस करणं, कारण की तिचं पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, ती पण खूप स्ट्रॉंगली एज्युकेटेड आहे, तर तो एक डिस्कस करून काय करू शकतो हे खूप छान एक सपोर्ट सिस्टम आहे. सोलापुरातील अनेक उद्योगधंदे हे बंद पडले, त्याला कारण होतं कामगारांच्या मागण्या, मोर्चे आणि बंद. या सर्वांवरती मात करून प्रिसिजननं एक वेगळी टीम बांधणी केली आहे. नक्की हे टीमवर्क कसं आहे याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे एक क्लिअर हे आहे की जसं मी आधी म्हणलं, एक लीडर लीडरचं काम जसं माझ्या वडिलांचं काम आहे की टू गिव्ह डायरेक्शन टू द टीम, टू गिव्ह मोटिवेशन टू द टीम, आणि त्यांना एक कॉमन विजन दाखवणं टीमला की हे आपल्याला कंपनीसाठी करायचं आहे. आणि थँकफुली जरी आपण म्हणत आलो की सोलापुरातलं एम्प्लॉई बरोबर नाही आहे, लेझी आहे, हे आहे ते, ॲट दी एंड ऑफ द डे आम्ही म्हणतो की जे जगातले बेस्ट गाड्या आहेत त्याचे पार्ट्स आम्ही इथूनच बनवतो आहे, त्यामुळे ते मे बी कुठेतरी एक मिथ आहे. फक्त त्यांना एक जर ते मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन असलं तर ते काम करायला तयार आहेत. जर आमची मॅनेजमेंट टीम बघितली, जसं मी आधी म्हणलो की खूप ओनरशिप दिलेली आहे त्या टीमला, खूप अथॉरिटी दिली आहे त्या टीमला डिसिजन्स घेण्यासाठी एका फ्रेमवर्कमध्ये, त्यामुळे सगळे पर्सनली पण त्यांच्या कपॅसिटीमध्ये प्रॉस्पर होऊ शकतात आणि कंपनीला पण पुढे घेऊन जातात. मायक्रो मॅनेजिंग हे आम्ही करत नाही, जे टास्क दिलेली आहे ज्या माणसाला त्या करण्याची त्याला पूर्ण अथॉरिटी दिली जाते की तू हे डिसिजन घे आणि कर पुढे. सो हे एक टीम बिल्ड करण्यासाठी आहे. जसं मी आता इथे आलो आहे, मागच्या 3 वर्ष आहे साधारण मी इथे, मी पण स्वतःची एक टीम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो आहे, यंगर लोक, टॅलेंटेड लोक सोलापुरातनं आणि बाहेरनं घेण्याचा प्रयत्न करतो आहे की पुढची जी
सेकंड लेवल ऑफ मॅनेजमेंट असेल ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. एक फास्ट ट्रॅक टीम म्हणून आम्ही एक इथे तयार केलेली आहे. ह्या अख्ख्या कंपनीतनं 50 लोकं असे चूज केले आहेत आम्ही, जे ज्यात स्पार्क दिसतो आम्हाला, काहीतरी वेगळं करतायत ते. आणि त्या फास्ट ट्रॅक एम्प्लॉईजला आम्ही हे गॅरंटी देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही दर 6 महिन्यांना आमच्याबरोबर रिव्ह्यूज असतात त्यांचे, आणि जे प्रमोशन तुम्हाला 3 वर्षात 4 वर्षात मिळू शकतं ते 1 वर्षात पण मिळू शकतं, आणि तुमची ग्रोथ खूप फास्ट होऊ शकते. सो असे आम्ही ते चूज केलेले आहेत, त्यांना आम्ही ग्रूम करतो, आणि ते आमचे नेक्स्ट लीडर्स आहेत. कारण की आम्ही कायम म्हणतो की जर लीडरशिप पाहिजे तर ती आपण बाहेरनं आत आणायची का आतल्या लोकांना वर न्यायचं. सो आमचं कायम ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की जे आतले चांगले लोक आहेत त्यांना वरपर्यंत घेऊन जाणे, हे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि लास्ट एक यंग थिंक टँक आम्ही आता डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्यात असं आहे की 10 ते 12 स्मार्ट यंग टॅलेंटेड लोक जे ड्रिव्हन आहेत, ज्यांना सोलापूरसारख्या सिटीमध्ये राहून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा आहे. आणि आज फक्त सोलापुरात लिमिटेड नाही आहे ही कंपनी जर्मनीत आहे, नेदरलँड्समध्ये, इकडे सगळीकडे आहे. सो ऑपॉर्च्युनिटी जगभर आहे. आम्हाला म्हणायचं आहे की 10 असे लोक 15 असे लोक आम्ही आत्ता शोधतो आहे कंपनीच्या आत आणि बाहेर कॉलेजेसमध्ये, की जे येऊन आमच्यासाठी काहीतरी नवीन विचार करतील, आउट ऑफ द बॉक्स थिंक करतील, आणि जे कंपनीला नवीन एक विजन दाखवतील. सो असा आमचा एक प्रयत्न चालू आहे आता. कारण सर, एक शेवटचा प्रश्न आहे की भारतात एकीकडं बेरोजगारी आहे आणि दुसरीकडं स्किल्ड लेबर मिळत नाहीत. अशा सिच्युएशनमध्ये उद्योग सुरू करायचा असेल तर आपण तरुणांना ॲज अ बिझनेस आयकॉन म्हणून काय सल्ला द्याल? पहिले मी तुमचा हा पॉईंट ॲड्रेस करतो की अनएम्प्लॉयमेंट आहे आणि स्किल्ड लेबर अवेलेबल नाही आहे. बऱ्याचदा आम्ही काय एक्सपिरियन्स करतो की मुलं खूप येतात आमच्याकडे, आमच्याकडे जॉब्स पण खूप अवेलेबल आहेत, पण डिस्कनेक्ट खूप मोठा आहे की त्या माणसाकडे स्किल काय आहे आणि आम्हाला काय पाहिजे. तर ते डिस्कनेक्ट असल्यामुळे तो माणूस काय त्याला नोकरी मिळत नाही, कारण की तो स्किल मॅच होत नाही, मग तो बाहेर जाऊन काय म्हणतो, मंदीच आहे, नोकऱ्याच नाही आहेत, वगैरे वगैरे. खरं हे काय आहे कळत नाही लोकांना की जे आम्हाला पाहिजे ते तुम्हाला आहे का तुमच्यात, जे आम्हाला, आम्ही काय एक्सपेक्ट करतो ॲज अन इंडस्ट्री, वी डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला कॅमशाफ्ट कसा आहे आणि मशीनिंग करता, नाही, हे आम्ही शिकू तुम्हाला, कारण की हे आमचं काम आहे. आम्ही वेगळी इंडस्ट्री आहे, तुम्ही सगळ्याकडे जाल, वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री आम्ही शिकू, पण तुमच्या पायावर पटकन विचार करणे, सोल्युशन ड्रिव्हन अप्रोच असणे, तुम्हाला प्रेझेंटेशन नीट करता येतं का, इंग्लिशमध्ये बाहेरच्या लोकांशी, कस्टमर्सशी बोलता येतं का, हे सगळं करता येतं का, नाही. सो आमचं हे कायम म्हणणं असतं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनी हे जे सॉफ्ट स्किल्स आहेत हे पण स्टुडंट्सला तितकेच गरजेचे आहेत जेवढे हार्ड स्किल्स, जे म्हणतो आपण की टेक्निकल स्किल्स, तेवढेच गरजेचे आहेत. सो हा स्किल डेव्हलपमेंटचा भाग झाला. ज्या तरुणांना उद्योग चालू करायचा आहे मी त्यांना हेच फक्त सांगेन की डिफिकल्ट जर्नी आहे ही, जास्ती 9 to 5 जॉबपेक्षा जास्ती डिफिकल्ट जर्नी आहे, पण तेवढीच जास्ती रिवॉर्डिंग पण आहे, कारण की तुम्ही स्वतःचं काहीतरी करताय. ह्यात रिस्क पण तेवढीच जास्ती आहे ऑब्व्हियसली, कारण की तुम्ही पैसे घालता तुमचे किंवा लोकांचे, आणि लोकांना तुम्ही घेऊन हे सगळं एकत्र करता. ह्यात माझं फक्त एवढं म्हणणं असेल की तुम्ही जे काय करताय त्यात खरं तुम्ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही खरी शोधली आहे का, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीवर तुम्ही काम करा. म्हणजे उगीचच करण्यापेक्षा, आता मी तुम्हाला 2 सिम्पल एक्झाम्पल्स देतो. कॅमशाफ्ट बिझनेस माझ्या वडिलांनी जेव्हा 1992 चालू केला तेव्हा इंडियात फक्त अजून एकच कॅमशाफ्ट मॅन्युफॅक्चरर होता, नाहीतर OEM चॉईस दुसरा काय होता की इम्पोर्ट करायचं. सो माझ्या वडिलांनी ती ऑपॉर्च्युनिटी त्या टाईमला बघितली की अजून कोणी करत नाही आहे तर आपण ह्याच्यात घुसायला पाहिजे आता, आणि ह्यात काहीतरी बिझनेस सेन्स आहे. आज मी कायम म्हणतो की सोलापूरसारखी जी सिटी आहे ही एक Tier 2, Tier 3 सिटी आपण म्हणतो. आज Tier 1 सिटीज कम्प्लिटली सॅच्युरेटेड आहेत. दिल्ली, बॉम्बे, चेन्नई हे सॅच्युरेटेड सिटीज आहेत. आपल्या सिटीत ऑपॉर्च्युनिटी आहे ॲक्च्युली, पण जर तुम्हाला ते सोडून मग पुण्याला जायचं आहे, लाईफस्टाईल पण पाहिजे, हे सगळं ॲज अन ऑन्टरप्रिनर तुम्हाला हे बॅलन्स रीच करणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला कुठे गॅप आहे ही गॅप कशी भरायची. जे आज कंपनीज जे खूप प्रोग्रेस करत आहेत, फ्लिपकार्ट म्हणा, ओला म्हणा, हे म्हणा, हे सगळे जर तुम्ही बघितलं ना कुठेतरी, दे आर रेप्लिकाज ऑफ अमेरिकन कंपनीज. उबर 10 वर्षांपूर्वी होता, त्याचा आता ओला झालं इकडे, ॲमेझॉन 10 वर्षांपूर्वी होता, आता फ्लिपकार्ट झालं, पण त्यांनी गॅप शोधली मार्केटमध्ये आणि काहीतरी खूप चांगलं केलं. तसंच गॅप शोधा, त्याच्यावर काम करा आणि पॅशनेटली काम करा. दॅट इज कायम मी म्हणत असतो की सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रेट जर एक कुठल्या ऑन्टरप्रिनरमध्ये असायला पाहिजे की तो पॅशनेटली काम करणं, टीम बिल्ड करून काम करणं. एकटं कोणीही काही काम करू शकत नाही, कारण की आम्ही इथे आज कायम म्हणतो की 2500 लोकं आहेत आम्हाला धरायला, आणि आमचे फाउंडेशन आहेत, आमचे बॅकबोन आहेत ते. त्याशिवाय
एक माणूस नाही काही करू शकत. धन्यवाद करण सर. आज आपण प्रिसिजन उद्योग समूहाच्या मुलाखतीच्या माध्यमातून लोकल टू ग्लोबल अशा अनेक प्रश्नांना उत्तर दिली. निश्चित माझ्यासारख्या अनेक तरुणांना ही मुलाखत उपयोगी पडेल. आपल्या माध्यमातून अनेक तरुण बिझनेसमन होतील अशी आशा करूया. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार.